नमस्कार. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी ही म्हण आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. खरं तर बोरी आणि बाबळी यांचं नातं म्हणजे सख्खे भाऊभाऊ. बोरी बाबळी ह्या गवताळ भागातल्या मुख्य झाडांपैकी काटेरी झाडातलं ही झाड आहेत. खरं तर याला काटे आहेत खूप. ही इतकी बोरं लागलेत बघून समाधान वाटते. बोरं खातो आपण, संक्रांतीत बोरं खातो आपण खेंगाटामध्ये. शिवाय इथं जी बोरं दिसत आहेत ही शेळ्यासुद्धा खातात, हरणंसुद्धा खातात. खात असताना ती खास करून ती गिळून टाकतात आणि नंतर रवत करताना परत ती हरणं ती बोरं काढतात आणि त्याच्या वरचा घर आहे तो खातात. परत ते ढीक साठवतात, परत उन्हाळ्यात त्याच आठवळे घेतात, त्यातला आतला घर खायचा प्रयत्न करतात. आणि ते घर खात असताना काही बोरांना असे हेअर क्रॅक जातात आणि मग ते उडून त्याच्या तोंडातून पलीकडे पडतं कुठेतरी आणि तिथंच ते बोरीचं झाड उगवतं. हे बोरे आपल्यासाठी सुद्धा खूप चांगले आहेत. ज्याला डायबिटीस आहे त्यांनीही जास्त बोरं खावीत. खास करून पोटाचे अनेक आजार बरे करण्यासाठी बोरांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. शबरीची उष्टी बोरापासून ते अगदी आत्तापर्यंत आपण बोरं खाल्लीच पाहिजेत. एक वेळ तुम्ही ॲपल खाऊ नका, पण बोरं मात्र नक्की खा. कारण ही आपला माडानावरचा ठेवा आहे आणि ही याची पानं असतात ती हरणांचं मुख्य अन्न आहे. सशी सुद्धा बोरे खातात. अनेक मांजरातले प्रकार सुद्धा बोरे खात राहतात. त्याच्यामुळे बोरांच्या झाडावरती अनेक प्रकारचे पक्षी घरटी सुद्धा करतात. अनेक प्रकारचे कोळे असतात, मुंग्यांची फौज असते, मुंगळ्यांची फौज असते. झेड सिक्युरिटीसाठी अनेक पक्षी याचा वापर करतात, खास करून घरटी करण्यासाठी. आणि अनंत फायदे असणारी बोर माळरानावरती, खरं तर याला कल्पवृक्ष म्हटलं पाहिजे. आणि माळरानावरती या बोरींचं संवर्धन झालं पाहिजे. कुणीही बोरी तोडू नका, कारण या शेळ्या मेंढ्यापासून आपल्यापर्यंत, आपल्यापासून वन्यजीवांपर्यंत सगळ्यांना उपयोगी आहेत. त्याच्यामुळं बोराची झाडं वाचली तर इथली जैवविविधता टिकेल. बोरे आणि बाबळी ह्या दोन झाडं म्हणजेच माळरान आहेत, लक्षात घ्या. ही झाडं नसतील तर माळरानं टिकणार नाहीत, इथले अनेक जीव नष्ट होतील म्हणून. आणि याच्या खाली जर विचार केला बोराच्या, तर कुठलेही गवत बघा सहज येते. याचा अर्थ आपली स्थानिक झाडं कुठल्याही गवताला मारत नाहीत. पण याच्याऐवजी तुम्ही जर गुलमोहराचं झाड लावलं तर गुलमोहराचं झाड मायक्रो ऑर्गॅनिझम शिवाय गवताला मारून टाकतं. आणि म्हणून परदेशी झाडं लावू नका. जे आपली झाड आहेत तीच लावा. अंगावरती काटे आहेत पण फळात गोडवा आहे हे लक्षात घ्या. आणि प्रत्येकाने ही बोरं खा. अगदी एवढी छोट्या बोरापासून ते मोठ्या बोरांपर्यंत बोरांचे अनेक प्रकार आहेत. पण बोरं ही माळरानावरची काय म्हणूया त्याला, खरं तर माळरानावरचा खूप मोठा हा मधुर ठेवा आहे. तो जपा, बोराची झाडं लावा, बोरी वाढवा. आपण इथं बघतोय एका मेंढपाळाची मेंढ्या शेळ्या बोरीच्या झाडावरती कशा तुटून पडलेल्या आहेत. पक्षीगण भरपूर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुगरणीला झेड सिक्युरिटी देणारं झाड म्हणजे बोर, लक्षात घ्या. या बोरीचे अनंत उपयोग आहेत. सुगरण तिला काय आवडतं कधी आपण विचारतच नाही. खरं सुगरणीला आवडतात बोरी बाबळीची झाडं, विहिरीचे काट. आणि म्हणून या बोरीला काटे जरी असले तरी तिच्यावरती प्रेम करायला शिका. आपण बघतो इथं शेळ्या त्यांच्या आवडीची झाडं, खैर असेल, हिवर असेल, ह्या बोरी असतील, बोरीचा पाला असेल, किती आवडीने खात आहेत. आपण मात्र हे लावायचं सोडून हिला वाटते कोण आले थे आणि हिलाही तेच वाटते. मित्रच आहे मी तुमचा, चला तुमच्याबद्दलच सांगतो सगळी माहिती. अशा प्रकारे आपल्याला बोरीची झेड सिक्युरिटी म्हणजे काय आहे, तर तिचे काटे म्हणजे तिची झेड सिक्युरिटी आहे. बरं तिला काटे काय आहेत असं आपण विचारलं तर ती सांगते. इथं पाऊस कमी आहे, अगदी 300 मिलीमीटरसुद्धा पाऊस नाही. मग एवढ्या कठीण परिस्थितीत टिकून राहायचं असेल तर तिला अंगावरती काटे असणारच, असलेच पाहिजेत. दुसरी झेड सिक्युरिटी म्हणजे मुंग्या, मुंगळे, की जे याच्यावरती जर कोणी तोडायचा प्रयत्न केला तर त्याच्या अंगावरती पडून त्याला चावे घेतात. आणि म्हणून ही बोर स्वतःला झेड सिक्युरिटीमध्ये ठेवत असते. असे अनेक उपयोग आहेत खरं तर. म्हणून माळरानाचा कल्पवृक्ष म्हणतो आहे. त्याचं कारण अत्यंत कमी पाण्यात येणारं हे पीक आणि जगात याची मागणी आता खूप वाढत चाललेली आहे. म्हणून आपण बोरी बाबळीचं संवर्धन करा एवढी मला कळकळीची विनंती तुमच्यापर्यंत पोचवायची. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न.